दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर व कासेगाव येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी दक्षिण तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करा असे महसूल व कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिले. 4 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 1000 हेक्टर क्षेत्रावरील उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. यात ज्वारी, कांदा, द्राक्षे या पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा या अवकाळी पावसामुळे कोलमडून गेला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हत्तूर येथील संभाजी भोपळे या शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. गुंडू पाटील यांनी या नुकसानीची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार राजशेखर लिंबारे, मनीष देशमुख, रामाप्पा चिवडशेट्टी, शिवसेना शिंदेगट उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सतुबर, कृषी उपसंचालक आर टी मोरे, कृषी अधिकारी डी वाय कटके, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, मंडल कृषी अधिकारी शिल्पा कसबे, सूर्यकांत पाटील, चंद्रशेखर भरले, राजेंद्र कुलकर्णी, प्रशांत सलगरे, गणपती राठोड, सुरेश राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे तुटपुंजी मदत मिळते. यंदा चौपट नुकसान भरपाई मिळावी, गतवर्षी झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही तीही तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.